नाव तुमचं? संदीप मुळीक. वडापाव आवडतो तुम्हाला? एकदम. आणि राजकारण? राजकारण पण आवडत. राजकारण पण आवडत. निवडणुका झाल्या तर कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे भाजप? सांगता नाही. फाईट जोरदार आहे. फाईट आहे, काय सांगता येणार. दोघांमध्ये टक्कर आहे नक्कीच. मग मला सांगा, शिवसेनेमध्ये दोन गट पडले, कुठली शिवसेना, काय वाटलं, योग्य झालं की अयोग्य? अयोग्य. कसं काय? ऍक्च्युली फुटलं नाही पाहिजे होतं राजकारण, एकदम बेकार. आताच राजकारण एवढं बेकार झालं की विचारायला खराब झालं. उद्धव ठाकरे काम करत नव्हते, त्यांनी सोडलं? नाही नाही, असं काही नाही. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत, काही त्यांच्याबद्दल हे नाही. आता या लोकांचं अंतर्गत राजकारणाबद्दल आपण काही बोलू शकत नाही ना, असं आहे ना. आता उद्धव ठाकरे 40 लोक सोडून गेले, खासदार सोडून गेले, मग ते जिंकणार कसं? तरी पण जिंकू शकतात. आता काय शिवसैनिक तर सोडून गेले नाहीत ना त्यांना. हा, शिवसैनिक जिथे आहे तिथेच आहे. शिवसैनिक सोडून नाही. एकनाथ शिंदे बरोबर महाशक्ती आहे. महाशक्ती काय नाही हो, तसं काय नसतं. महाशक्ती जनशक्ती काय, जनशक्तीच्या पुढे महाशक्ती काय नाही करणं. शेवटी काय जनशक्ती आहे ना, त्याच्यामुळे जिंकू शकतात उद्धव ठाकरे. पण उद्धव ठाकरेंचं काय चुकलं, हे 40 लोक का सोडून? नाही, उद्धव ठाकरेचं काहीच नाही चुकलं. काहीच नाही चुकलं, काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, हिंदुत्व सोडलं, तर हे काहीतरी त्याला कारण झालं असेल ना. राष्ट्रवादी जायला बरोबर काहीतरी कारण असेल ना, थोडंच सांगू शकतो आपण.